चंद्रशेखर मुरगुडकर यांनी अनुवादित केलेल्या सचिन या पुस्तकाचे प्रकाशन ज्येष्ठ कसोटीपटू चंदू बोर्डे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मुक्ता पब्लिशिंग हाऊसच्या विजया पाटील, अमित एंटरप्राइजेसचे किशोर पाटे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी बोलताना चंदू बोर्डे म्हणाले, क्रिकेटमधील पंचांच्या निर्णय प्रक्रियेतील तंत्रज्ञानाचा वाढता उपयोग ही चांगली बाब असून त्यामुळे निर्णय देताना अचूकता साधण्यास मदतच होते. सचिनला कप्तानपद चालून आले होते पण त्याने ते नाकारले आणि फलंदाजीवरच लक्ष केंद्रित करणार असल्याचेही सांगितले. ज्यावेळी सचिन बाद होतो त्यावेळी जी चूक नडते ती तो पुन्हा पुन्हा करत नाही. एका सामन्यात सचिन कमी धावसंख्येवर बाद झाला त्यावेळी मी सचिनला म्हणालो की समोरून चेंडू मारायला हवा होतास. दुसऱ्या दिवशी सचिनने परिश्रम केले. त्यानंतरच्या लढतीत सचिनने 150 धावांचा डोंगर उभा केला असाही अनुभव त्यांनी यावेळी सांगितला. ऑस्ट्रेलियन पंच हे पक्षपाती असल्याचा आरोप करत ते ठराविक उद्देश डोळ्यांसमोर ठेवून निर्णय देतात. ते जाणून बुजून खेळाडूला बाद ठरवतात. क्रिकेटमध्ये आधुनिक तंत्रज्ञान आल्याने त्यांचे वर्चस्व कमी झाले आहे. इतकेच नाही तर पहिल्या क्रमांकावर असणारा ऑस्ट्रेलियन संघ चौथ्या क्रमांकावर घसरला आहे असेही बोर्डे यांनी यावेळी सांगितले. यावेळी बोलताना चंद्रशेखर मरगुडकर म्हणाले, भविष्यात लोक ब्रॅडमन यांना विसरतील आणि विक्रमादित्य सचिनला लक्षात ठेवतील. त्याच्या नावातच क्रिकेटचे विश्व सामावले आहे. 25 वर्षे अपार मेहनत घेऊन त्याने विक्रमांची शिखरे पादाक्रांत केली आणि चाहत्यांची स्वप्ने पूर्ण करून दाखवली.